जय शिवराय मित्रांनो, मुंबई शहरात सध्या सर्वात चांगल्या अवस्थेत असलेला शिवडीचा किल्ला. मुंबई बेटांच्या पूर्व किनाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी शिवडी हा किल्ला बांधण्यात आला. शिवडीचा किल्ला बहादूर खानाच्या ताब्यात असताना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पिराचा दर्गा बांधण्यात आला. 1534 तहात पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्यावर या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. 1672 साली जंजिराच्या सिद्दीकडून मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर इंग्रजांनी अनेक नवीन किल्ले बांधले व जुने किल्ले मजबूत केले. परळ बेटाच्या पूर्व किनाऱ्यावरील टेकडीवर असलेल्या शिवडी किल्ल्याचे नूतनीकरण मजबूतीकरण इंग्रजांनी 1680 पूर्ण केले. इसवी सन 1689 जंजिराच्या सिद्दी याकूत खानने मुंबईवरती केलेल्या हल्ल्यात शिवडीचा किल्ला त्याने जिंकून घेतला. त्यावेळी शिवडी किल्ल्यावरती 50 शिपाई, 1 सुभेदार व 10 तोफा असल्याची नोंद सापडते. इंग्रजांनी इतर देशांचा बिमोड केल्यानंतर या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे तुरुंग म्हणून केला. त्यानंतरच्या काळात मुंबई पोर्ट ट्रस्टचे गोडाऊन म्हणून याचा उपयोग करण्यात आला. त्याआधी पनवेल, उरण, ठाणे, घारापुरीचा डोंगर या परिसरात होणाऱ्या व्यापारावर व जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी शिवडी किल्ल्याचा उपयोग होत असे. मुंबई शहरात सध्या सर्वात चांगल्या अवस्थेत हा किल्ला आहे, कारण की किल्ल्याचे पुरातत्व खात्याने नूतनीकरण केलेले आहे. किल्ल्याकडे जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. या मार्गाने आपण सय्यद जलाल शाह यांच्या दर्ग्याजवळ येतो. किल्ल्याच्या काटकोनात वळणाऱ्या प्रवेशद्वाराने आत गेल्यावर अर्धवर्तुळाकार छताच्या 2 लांबलचक इमारती आहेत. याच इमारतींचा वापर तुरुंग व त्यानंतर गोडाऊन म्हणून केला गेला होता. किल्ल्याच्या चारही बाजूंना असणारी तटबंदी अजूनही शाबूत आहे. किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यावरती असणारे त्रिकोणाकृती बुरुज. किल्ल्याच्या तटात बांधलेल्या प्रशस्त जिन्याने तटावर सुद्धा जाता येते. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती एक शिलालेख सुद्धा आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी हार्बर रेल्वे मार्गावरील शिवडी स्थानकाच्या पश्चिमेस हा किल्ला आहे. शिवडी स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 बाहेर पडून कोलगेट पामोलिव्ह कंपनीकडे जाणारा सरळ रस्ता पकडावा. या रस्त्याने 10 चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोचतो. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. किल्ल्याची समुद्राकडील बाजू म्हणजे शिवडीचे दलदल हे फ्लेमिंगो पक्ष्यांचे आवडते ठिकाण असून दरवर्षी डिसेंबर ते एप्रिल दरम्यान फ्लेमिंगो हजारोच्या संख्येने इथे येतात. येथील लोकांकडून असे समजले की ऋतिक रोशन आणि यामी गौतम यांच्या काबिल या चित्रपटाचे चित्रीकरणसुद्धा या किल्ल्यावरती झाले होते. माझ्या मताप्रमाणे किल्ल्यांवरती फक्त ऐतिहासिक चित्रपटाचे शूटिंग व्हायला पाहिजे. तुमचं मत काय हे मला कळवा आणि या माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या किल्ल्याला एकदा अवश्य भेट द्या. किल्ल्यावरती गेल्यानंतर किल्ल्याचे पावित्र्य राखा आणि गड संवर्धनास जास्तीत जास्त मदत करा. धन्यवाद मित्रांनो.